नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावी गणित भाग एक च प्रश्नपत्रिका स्वरूप कसं असणार आहे ते आपण बघूयात दोन हजार वीसची ची बोर्डाची परीक्षा दोन हजार बावीसची ची, ची बोर्डाची परीक्षा तुम्ही देणार आहात तर दोन हजार बावीसच्या परीक्षेच्या अनुषंगाने कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रकरण चारच आहेत पण कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न आपल्याला यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात यावर चर्चा करायचे आणि या बोर्डाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे यावरती पण आपण डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे नवीन असाल मित्रांनो तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे तर जाऊयात पुढे आणि आणखी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला गणिताच्या काही नोट्स हव्या असतील गणित भाग एक दो एकच्या सर्व प्रकरणांच्या डिटेल्समध्ये म्हणजे प्रत्येक प्रकरणाचे आपण रिव्हिजन घेतले त्याच्या नोट्स हवे असतील आणि त्या व्हिडिओ जर बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही गणिताचे सर्व प्रकरणांची रिव्हिजन बघू शकताय आणि त्याच्या नोट्ससुद्धा बघू शकताय तर जाऊयात पुढे बघा गणित भाग एकचा चा जर विचार केला तर एकूण चाळीस मार्कांचा आपला लेखी परीक्षेचा पेपर असतो त्या चाळीसपैकी गणित भाग एकचा चा विचार केला तर पहिला जो प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक पहिला ए आणि बी असे दोन असतात ऑप्शन ए जो आहे तो बहुपर्याय असतो म्हणजे एक प्रश्न असतो आणि चार ऑप्शन असतात तिथे चार गुण आहेत बी जो आहे तो चारपैकी चार, चार प्रश्न सोडवायचे एक एक गुणांचे हे चार गुण म्हणजे प्रश्न क्रमांक जो आपल्याकडे पहिला आहे तो एकूण आठ गुणांसाठी असतो आणि इथे आठ पैकी आठ मार्क तुम्हाला पडू शकतात कारण सगळे प्रश्न एक एक मार्कांचे आहेत ओके आता त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये सुद्धा ए आणि बी असे दोन घटक आहेत पहिला ए जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्यातला ए जो आहे त्याच्यात तीन पैकी दोन प्रश्न सोडवायचे आहेत हे जे प्रश्न आहेत ना ते कृतीवर आधारित आहेत तुम्हाला बॉक्स फक्त भरायचे आहेत दोन प्रश्न सोडवले की तुम्हाला चार गुण मिळतील आणि दुसरा जो प्रश्न आहे बी दुसऱ्यातला बी तो चार प्रश्न दोन दोन मार्कांचे प्रश्न असतात पाच त्याच्यापैकी चार सोडवायचे प्रत्येक बरोबर प्रश्नाला दोन मार्क असे आठ आणि चार इथं बारा मार्क तुम्हाला होतात बारा गुण जे आहेत ते तुमचे इथे म्हणजे तुमचा प्रश्न पहिला आणि दुसरा मिळूनच जवळपास वीस गुण होतात म्हणजे निम्मे मार्क जे आहेत ते प्रश्न पहिल्या आणि दुसऱ्याला आहेत आणि हा पहिला आणि दुसरा प्रश्न खूप सोपा असतो त्याच्यामुळे या दोन्ही प्रश्नांकडे मित्रांनो विशेष लक्ष द्यायचं याच्यामधून मार्क आपले गेले नाही पाहिजे नंतर तिसरा जो प्रश्न आहे तो थोडासा डोक्याला त्रास देणारा असतो पण ठीक आहे सोडू शकताय तुम्ही त्या दुसऱ्यातला अमध्ये जो आहे ना ते कृती सोडवा आहे दुसऱ्यातला जो ए आहे त्याच्यात कृती दिली जातात कुठल्याही दोन कृती दिल्या जातील त्या दोनपैकी एक कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि बी जो आहे तो चारपैकी दोन प्रश्न सोडवायचे तीन तीन मार्कांचे असतील अशा प्रकारे पहिला प्रश्न तीन मार्काचा दुस सॉरी ए तीन मार्काचा बी तीन मार्काचा तीन आणि सहा झाले नऊ गुण ओके इथं झाले आपले एकोणतीस गुण चौथा जो प्रश्न आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्या कारण हा दोन प्रश्न सोडवायचे आहेत आठ मार्कांसाठी एक प्रश्न चार मार्काला तर इथे मित्रांनो काय येऊ शकतो एक प्रश्न लक्षात घ्या एक जो प्रश्न आहे तो आलेखाचा करून ठेवा कारण आलेखावर आधारित प्रश्न इथे येण्याची शक्यता दाट आहे दुसरी गोष्ट दुसऱ्या प्रकरणातलं शाब्दिक गणित येऊ शकतं जर पहिल्या प्रकरणातला आलेख आला तर दुसऱ्या प्रकरणातलं शाब्दिक गणित आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की संभाव्यता प्रकरणावरती एखादा प्रश्न जो आहे ना तो इथं चार मार्काला टाकला जाईल त्याच्यामुळे संभाव्यता प्रकरणावरती विशेष लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे तर असा हा आठ मार्कांचा प्रश्न म्हणजे इथे चौथा प्रश्न जो आहे तो तुमचा आठ गुणांसाठीचा आहे प्रॉपर ठीक आहे तीनपैकी दोन सोडवा प्रत्येक प्रश्न चार चार मार्काचा असणार आहे असे आठ मार्क आपल्याला इथं मिळतात त्याच्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे तो दोनपैकी एक सोडवायचा आहे तो तीन गुणांचा आहे हा सुद्धा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न आपल्याला थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्याकडे पण विशेष लक्ष द्यायचं तीन मार्कांसाठीचा हा प्रश्न आहे तीन गुण तुम्हाला इथं आरामात मिळतात तर अशा प्रकारे एकूण चाळीस गुणांच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे आता कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातील हा एक प्रश्न आपण गुरुदस्त ठेवूयात आता त्यावरती आपण चर्चा करू की कुठला प्रश्न किती मार्काला बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला येऊ शकतो ठीक आहे तर ते आपण बघूयात तर फक्त पुढे जाण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल बरेचसे मुलं मुलं जे आहेत ते व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ओके जाऊयात पुढे तर यानंतर बघा प्रश्नपत्रिका स्वरूपामध्ये बघा कुठल्या प्रकरणाला किती मार्कांचे प्रश्न आता हे जे आहे ना हे मागच्या वर्षीचं आहे पण याच्यात मी आता दुरुस्त करून सांगणार आहे हे असं नसणार आहे बरं का हे मागच्या वर्षीचं मी आता या वर्षीचं तुम्हाला सांगतो पण एक गोष्ट सांगतो या वर्षी कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातील हे जे आहे हे अजून कुणीच सांगितलेलं नाही आहे हे तुम्हाला कुठल्या अपेक्षितमध्ये मिळणार नाही हे बोर्डाकडून आलं नाही आहे परंतु मी काही कॅल्क्युलेशन करून तुम्हाला तुम्हाला एक डाटा देतो की बाबा अमुक अमुक प्रकरणावर तेवढ्या एवढ्या मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या शक्यता मी तुम्हाला सांगतो बघा यावर्षी जर आपण विचार केला तर प्रकरण चौथं जे आहे ना ते कट झालं आहे अर्थनियोजन प्रकरण जे आहे ना ते पूर्णपणे कट झालेलं आहे त्याच्यानंतर सांख्यिकी हे प्रकरण जे आहे ते पूर्णपणे कट झालेलं आहे म्हणजे जवळपास आपले हे बारा मार्क आणि हे मार्क हे बारा हे आठ मार्क जवळपास वीस जे मार्क आहेत ते वीस मार्क पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण तिसरं आणि हे पाचवं यांच्यामध्ये डिवाईड केले जातील त्याच्यापैकी या इथं तीन मार्क वाढले तर पंधरा मार्काचा हे प्रकरण होईल इथं तीन वाढले ती <hört Vielleicht! gorAmericans> वार तर हे पंधरा मार्काचं होईल अंकगणिती श्रेणीत सात मार्काचे प्रश्न वाढवले तर हे पंधरा मार्काचं होईल संभाव्यतेमध्ये पण सात मार्काचं वाढवलं तर हे पंधरा मार्क होईल अशा प्रकारे साठ मार्क होतात तर मला असं वाटतंय की जास्तीत जास्त कारण काय माहिती आहे का अंकगणिती श्रेणी आणि संभाव्यता या प्रकरणातला कुठलाच भाग कट झाला नाही त्याच्यामुळे इथे जास्त मार्क ॲड होण्याची शक्यता आहे आणि या दोन चलातील रेषीय समीकरणामधला पण एक काही पार्ट कट झालाय काय सरावसंचे एक पॉईंट चार पूर्णपणे कट झाला आणि वर्ग समीकरणामधला सुद्धा काही भाग कट झालेला आहे त्याच्यामुळे इथे तीन तीन मार्कांचे प्रश्न वाढले जाऊ शकतात त्याच्यामुळे प्रत्येक प्रकरण जे आहे ते पंधरा गुणांसाठी यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात त्याच्यामुळे प्रत्येक प्रकरणाचं वेटेज खूप इम्पॉर्टंट आहे आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये जर तुम्ही नुसतं संभाव्यता जरी प्रकरण एखाद्या मुलांनी केलं तरी त्याला पंधरा मार्क म्हणजे तुम्ही नुसती दोन प्रकरणं जरी केली कुठली तरी पंदरा पंदरा तुम्हाला पंधरा आणि पंधरा तीस मार्क पडू शकतात पण ती डिटेल्समध्ये व्यवस्थित करायची आता तुम्ही म्हणाले साठ मार्क कसे काय पेपर तर चाळीस मार्काचा असतो तर मित्रांनो हे जे आहे ना ते ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्हाला असतो ना तीनपैकी चार प्रश्न चारपैकी तीन प्रश्न लिहा किंवा तीनपैकी दोन लिहा ते ऑप्शन्सही तुम्ही तुम्हाला हे मार्क सांगितलेत म्हणजे तुम्हाला सराव करत असताना किंवा कुठल्याही विषयाकडे जास्त लक्ष देत असताना तुमच्या लक्षात येईल की कुठल्या विषयाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर अशा प्रकारे एकंदरीत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते आपण बघितलं आणि त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपासोबत कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न, प्रश्न विचारले जातील हे सुद्धा आपण बघितलेलं आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रांनो नवीन असाल तर आपला चॅनल जो आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू सांगू इच्छितो मित्रांनो की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत एक स्पेशल लिंक शेअर केलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यावर आप तुम्हाला आपल्या या चारही प्रकरणं जे आहेत पहिलं प्रकरण आहे दुसरं प्रकरण आहे तिसरं प्रकरण आहे आणि पाचवं प्रकरण आहे या चार प्रकरणांवरती आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवल्यात प्रत्येक प्रकरणाच्या नोट्स ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत त्या या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहता येतील डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावरती तुम्हाला सुरुवातीला तुम्ही नोट्स पी डी एफ फाईलमधून डाउनोड करू शकताय आणि त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता, है। बरबर, आ, आ, शकता है। या चारही प्रकरणांच्या रिव्हिजनच्या स्पेशल व्हिडिओ बनवल्यात गणित भाग दोनच्यासुद्धा आपण आता बनवतोय व्हिडिओ तर त्याच्यासुद्धा नोटिफिकेशन त्याच्यासुद्धा त्याचीसुद्धा लिंक मी लवकरच आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलवरून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल ओके मित्रांनो आता दहावीची या वर्षाची दोन हजार बावीसची जी बोर्डाची परीक्षा आहे आणि त्या बोर्डाच्या परीक्षेसाठी जो गणित भागिकचा पेपर आहे तर त्या गणित भागिकच्या पेपरसाठी क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या या करून तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने तुम्ही सगळेजण पास व्हाल या तुम्हाला शुभेच्छा ओके मित्रांनो बाय सर्वांना हॅव अ नाईस डे